नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी विनर या यूट्यूब चॅनलवर प्रस्तुत व्हिडिओ त्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विनाअनुदानित शाळांवर विद्यादानाचे पवित्र कार्य करत आहेत त्यासोबतच अभियक्ताधारकांसाठी उपयुक्त आहे त्या अभियक्ताधारकांचा पहिल्या मेरिट लिस्टमध्ये नंबर लागलेला नाही आहे आणि भविष्यात त्यांचा कदाचित खाजगी आणि विनाअनुदानित शाळांवर नंबर लागू शकतो संघटनांच्या प्रयत्नामुळे शासनाने माध्यमिक शिक्षण विभागाचा कायम हा शब्द काढून सरसकट वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे या अनुदानाची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे परंतु वेतन देण्याचे आदेश अद्यापही देण्यात आलेले नाही आहेत त्यामुळेच या शिक्षकांवर उपासमारीची वेळ येत आहे जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून विद्यादानाचे कार्य करीत असताना आपल्या कुटुंबाला उपाशी ठेवताना या शिक्षकांच्या मनात काय येत असेल काही शिक्षक सकाळच्या सत्रात शाळांवर अध्यापनाचे कार्य करून दुपारी त्याच विद्यार्थ्यांच्या शेतामध्ये कामाला जातात आणि ही वस्तुस्थिती आहे राज्यात अशा किती शाळा आहेत अनुदान कधी मिळणार किती अनुदानाची तरतूद केलेली आहे राज्यातील त्रेचाळीस हजार एकशे बारा शिक्षकांचा प्रश्न सुटणार का संचारबंदीनंतर शिक्षणमंत्र्यांचे काय निर्देश आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून कुठेही स्किप करू नका राज्य शासनाने शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमधील वीस टक्के अनुदान घोषित केले होते त्यानुसार निधी उपलब्ध करून दिला परंतु अद्यापही घोषित शाळांमधील शिक्षकांना वेतन देण्यात आले नाही शिक्षक वेतनापासून वंचित आहेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षकांवर दुहेरी संकट ओढावले आहे एवढेच नाही तर अघोषित शाळांमधील सोळा हजारावर शिक्षकांनाही वेतन नसल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे संचारबंदीमुळे नियमित वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय ज्यांना वेतन मिळत नाही असे विनावेतन काम करणाऱ्या राज्यातील हजारो शिक्षक अडचणीत आले आहेत दोन हजार नऊमध्ये माध्यमिक विभागाचा कायम शब्द काढण्यात आला व त्यांना दोन हजार सोळापासून वीस टक्के अनुदानाची तरतूद करण्यात आली माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द शिक्षक महासंघ व विजुक्ताच्या परीक्षा बहिष्कार आंदोलनादरम्यान सोळा फेब्रुवारी दोन हजार दहाला काढण्यात आला मात्र वेतन अधिक अनुदानाची शासनाने तरतूद केली नाही संदर्भात शिक्षक संघटनांनी अनेकदा आंदोलने केली गत दहा ते पंधरा वर्षापासून विनावेतन काम करणारे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील त्रेचाळीस हजार एकशे बारा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एकूण चार हजार सहाशे तेवीस शाळांवर काम करत आहेत अखेर शासना ही मागणी मंजूर करीत घोषित शाळांना वीस टक्के अनुदान देण्याचे निर्देश केले माध्यमिक उच्च माध्यमिकसाठी एकशे सात कोटी आणि प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी रुपयांच्या निधीची तरतूद केली मात्र शासनाने शिक्षकांना वेतन देण्याचे आदेशच काढले नाहीत त्यामुळे विनावेतन काम करणारे घोषित शाळांमधील त्रेचाळीस हजार आणि अघोषित शाळांमधील सोळा हजार शिक्षक वेतनापासून वंचित राहिले आहेत सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी आहे अशा परिस्थितीत वेतन नाही दुसरा कोणता उद्योग नाही त्यामुळे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागिवणे कठीण झाले आहे अशा संकटामुळे राज्य शासनाने शिक्षकांना मंजूर वेतन व अनुदान तातडीने देण्याची मागणी होत आहे पात्र विनाअनुदानितला एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून पहिला टप्पा वेतन अनुदान लागू करण्याचा लेखी करार तत्कालीन शासनाने संघटनेच्या बैठकीत घेतला होता पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नव्या शासनाने वीस टक्के अनुदान जाहीर केले परंतु वेतन देण्याचे निर्देश अद्यापही दिलेले नाही आहेत शासनाने शिक्षकांना वेतन द्यावे याबाबत शिक्षण मंत्र्यासोबत चर्चा झाली असता त्यांनी संचारबंदीनंतर निर्देश देण्याचे सांगितले आहेत आणि शेवटी मात्र एक आनंदाची बातमी आपल्याला समजली आहे की संचारबंदीनंतर हे वेतन शिक्षकांना देण्यात येणार आहे शिक्षक भरती पवित्र पोर्टल त्यासोबतच स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा धन्यवाद